या फाइनल अकाउंट व्हिडिओ मध्ये आपण सर्वात पहिले बघणार आहोत आता काहीतरी बांधतो बेसिक्स। सो पहिले बेसिक्स काय तर बघा, बेसिक्स ऑफ फाइनल अकाउंट म्हणजे मला सांगायचं इथे तात्पर्य काय की एक्झॅक्टली इथे बेसिक काय बघायचा प्रयत्न करतोय की आपण फाइनल अकाउंट का तयार करतोय, हा सर्वात मोठा प्रश्न येतो। कारण की फाइनल अकाउंट तयार करायचा प्रश्नच का उद्भवतो बिझनेस मध्ये, का हा टॉपिक आपण करणार आहोत, तर त्याच्या पाठीमागची काही बेसिक कारण आहेत। तर बघा हे कारण घेऊन कोण येते। सो इथे एक व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे, तर बघा तो व्यक्ती आहे, दिस इज द पर्सन। ओके काय म्हणतोय हा की हाय आय एम आदित्य, ओके नाउ ही इज आदित्य हॅव्हिंग अ बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द वेस्ट पाईप्स। त्याचं म्हणणं आहे की माझा बिझनेस आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द वेस्ट पाईप्स, मग आता त्याच्यात प्रॉब्लेम काय? ठीक आहे, तर त्यांनी प्रॉब्लेम सांगितला, आय हॅव अ सेल्स डेटा, सेल्स इनव्हॉइस, पर्चेस बिल्स, पर्चेस इनव्हॉइस ऑल्सो अँड अदर डेटा। मग ही माहिती तो म्हटला माझ्याकडे, माझ्याकडे बिझनेस आहे, माझ्याकडे म्हटलं ही माहिती आहे, पण त्याचा मेन प्रॉब्लेम काय? बट आय डोंट नो हाऊ आय कॅन फाईंड, हाऊ कॅन आय फाईंड आउट द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ माय बिझनेस, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। ही हॅज अ बिझनेस, ओके, त्याच्यानंतर त्याच्याकडे डेटा अवेलेबल आहे, येस फाईन इट्स गुड, पण या गुड्स सॉरी डेटा अवेलेबल असला तरीही मी या डेटाचं करू काय की जेणेकरून मला प्रॉफिट किंवा लॉस कळला पाहिजे, हा त्यांचा मेन महत्वाचा सर्वात महत्वाचा कन्सर्न आहे। चला पुढे बघूया की हा कन्सर्न आहे का एक्झॅक्टली, हा कसा सॉल्व्ह करायचा। सो आपण त्यांना सांगायचं की डोंट वरी मिस्टर आदित्य, वी हॅव अ सोल्युशन। कसं? सो नेक्स्ट थिंग, डोंट वरी वी हॅव अ सोल्युशन ऑफ युअर ऑल प्रॉब्लेम्स टू फाइंड आउट द प्रॉफिट ऑर लॉसेस। फर्स्ट ऑफ ऑल ऑन द बेसिस ऑफ युअर डेटा, व्हॉट एव्हर यू हॅव डेटा, तुम्ही जो डेटा मेंटेन केलेला आहे त्या डेटाच्या भरोशावर आम्ही काय करणार आहेत, आम्ही पास द जनरल एंट्रीज, आम्ही तुमचे रेकॉर्ड करणार सगळे ट्रान्झॅक्शन, सगळे सेल्स ट्रान्झॅक्शन, तुमचे पर्चेस ट्रान्झॅक्शन्स, कॅश ट्रान्झॅक्शन्स, पेमेंट ट्रान्झॅक्शन्स, रिसिट ट्रान्झॅक्शन्स, सगळे ट्रान्झॅक्शन्स आम्ही तुमचे काय करतोय, रेकॉर्ड करतोय। रेकॉर्ड केल्यानंतर त्याला रेकॉर्डला पहिले म्हणावं देतो आपण जनरल एंट्रीज। जनरल एंट्री केल्यानंतर काय करायचं? बट ऑबियसली जनरल एंट्रीज केल्यानंतर ह्या जनरल एंट्रीज लेजरमध्ये पोस्ट करायच्या। ह्या जनरल एंट्रीज आपण कशात पोस्ट करू? लेजरमध्ये पोस्ट करू। लेजरमध्ये पोस्ट केल्यानंतर आपल्याला काय होईल, सर्वात वर्षाच्या शेवटी किंवा ॲट द एंड ऑफ मंथ आपण ते लेजर काय करणार, क्लोज करणार। सगळ्या जनरल एंट्रीज लेजरमध्ये पोस्टिंग केल्यानंतर ते लेजर्स आपल्याला काय करावे लागतात, क्लोज करावे लागतात। सो लेजर क्लोज केल्यानंतर फायनली आपल्याला काय होतात, तर आफ्टर क्लोजिंग द लेजर वी विल गेट द डेबिट बॅलन्स अँड क्रेडिट बॅलन्स। बरोबर आहे, आपल्याला दोन बॅलन्स मिळतील, एक तर डेबिट नाहीतर क्रेडिट। असं का डेबिट आणि क्रेडिट? काही लेजरची डेबिट बाजू मोठी असेल तर डेबिट बॅलन्स मिळतील, काही लेजरची क्रेडिट बाजू मोठी असेल तर क्रेडिट बॅलन्सेस मिळतील। त्यामुळे आपल्याला दोन बॅलन्सेस जरूर मिळणार आहेत, एक डेबिट बॅलन्सेस तर दुसरा कुठल्या बाळांनो क्रेडिट बॅलन्स। त्यानंतर काय, देन वी विल प्रिपेअर द लिस्ट, आपण एक लिस्ट बनवणार आहे, सगळे डेबिट बॅलन्स एका साईडला, क्रेडिट बॅलन्स एका साईडला, आपण एक लिस्ट बनवणार आहे। लिस्टमध्ये डेबिट बॅलन्स एका साईडला, क्रेडिट बॅलन्स एका साईडला, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, ट्रायल बॅलन्स। त्याला आपण काय म्हणूया, ट्रायल बॅलन्स म्हणूया। आता ट्रायल बॅलन्स आल्यानंतर बघा इथं, विथ द हेल्प ऑफ ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट, विथ द हेल्प ऑफ ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट वी प्रिपेअर ॲज फॉलोज। म्हणजे त्यांच्या प्रॉब्लेमचं आता आपण सॉर्ट आउट करतोय, त्यांचा डेटा आपण काय केला आहे की पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये टाकला, तो क्लोज केला, त्याच्यावरनं ट्रायल बॅलन्स आला, म्हणजे थोडक्यात काय केलं, रेकॉर्ड झाल्यानंतरच ट्रायल बॅलन्स तयार होतो, अदरवाईज ट्रायल बॅलन्स तयार होत नाही। म्हणजे शॉर्टमध्ये याच्यावरनं आपल्याला काय कळतं की ज्या एंट्रीजमध्ये मी काय सांगतोय, प्रयत्न करतो लक्षात घ्या, ज्या एंट्रीज रेकॉर्ड केला त्याचाच ट्रायल बॅलन्स तयार होतो, अदरवाईज दुसऱ्या कुठल्याही याचा ट्रायल बॅलन्स तयार होत नाही। मग या ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट बोलतायत तिथे, ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटवरनं आपण तीन गोष्टी बनवणार, 1, 2 अँड 3। फर्स्ट इज व्हॉट, ट्रेडिंग अकाउंट, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि तिसरं बॅलन्स शीट। मग तुम्ही म्हणताल, सर आता त्यांचा प्रॉब्लेम होता की प्रॉफिट अँड लॉस काढायचा। हो, ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एक्झॅक्टली सगळा प्रॉफिट मिळेल की वर्षभरात काय काय झालंय म्हणून, आणि बॅलन्स शीट म्हणजे इवन दो त्यांची त्यांना फायनान्शियल पोझिशन सुद्धा कळेल की एक्झॅक्टली माझी आता फायनान्शियल पोझिशन काय लेवलवर आहे। सो ट्रेडिंग अकाउंट,
प्रॉफिट एंड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट अशा तीन गोष्टी आपण तुम्हाला बनवून देणार सर, आणि याच्यावरनं आपण तुमची प्रॉफिट अँड लॉस काढू आणि ॲज वेल ॲज आपण तुमचं काय काढूया बाळांनो, फायनान्शियल पोझिशन सुद्धा काढता येईल. मग आपल्याला पुढचा क्वेश्चन आदित्य सर विचारतील, पुढचा क्वेश्चन ट्रेडिंग अकाउंट, व्हॉट डू मीन बाय ट्रेडिंग अकाउंट. सो डोंट वरी सर, वी हॅव अवर एक्सप्लेनेशन फॉर दॅट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? सो ट्रेडिंग अकाउंट काय आहे तर पहिली लाईन काय ते बघा. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल टाइप ऑफ अकाउंट. ओके, ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल टाइप ऑफ अकाउंट. व्हॉट डू मीन बाय नॉमिनल अकाउंट? व्हॉट डू मीन बाय नॉमिनल अकाउंट दे विल आस्क. ते आपल्याला प्रश्न विचारतील की नॉमिनल अकाउंट म्हणजे काय. सो डोंट वरी सर, लुक हियर. नॉमिनल अकाउंट इज अ पार्ट ऑफ द अकाउंट विच कव्हर, जे कव्हर करतात. काय काय कव्हर करतात? एकतर एक्सपेन्सेस नाहीतर इन्कम. डेबिटला सगळे एक्सपेन्सेस कव्हर करतात, क्रेडिटला सगळे इन्कमच कव्हर करतात, त्याला नॉमिनल अकाउंट म्हणतात सर. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण एका साईडला खर्च मांडणार तर एका साईडला इन्कम, पण कुठले? डायरेक्ट नेचरचे. कुठले? डायरेक्ट नेचरचे. मग बघा आता, ट्रेडिंग अकाउंट इज ओपन इन अ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. येस, आदित्य हॅव्हिंग अ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. आदित्य सर हॅव्हिंग अ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. कुठली ट्रेडिंग? बाईंग अँड सेलिंग ऑफ वेस्ट पाईप्स. एका साईडने ते मॅन्युफॅक्चर करतात, मटेरियल बाय करतात, दुसऱ्या साईडने तयार केलेले पाईप विकतात. मग त्यांच्यासाठी ट्रेडिंग अकाउंट परफेक्ट आहे. फॉर द पर्पज ऑफ टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस ड्युरिंग द इयर. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट किती झाला, ग्रॉस लॉस किती होईल, हे फाइंड आउट करण्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंट बनवणार, म्हणजे बनवणारच. नेक्स्ट, ऑल द डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड डेबिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट अँड ऑल द डायरेक्ट इन्कम्स आर रेकॉर्डेड इन द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. नॉमिनल रूलच सांगतोय की सगळे एक्सपेन्सेस डेबिटला जातील तर सगळे एक्सपेन्सेस क्रेडिटला जातील. तर डेबिटला पण एक्सपेन्सेस आहेत, क्रेडिटला पण क्रेडिटला इन्कम्स आहेत, बरोबर. यामुळे आपल्याला अकाउंटला दोन बाजू तर असणारच आहेत, एक डेबिट दुसरा क्रेडिट. मग त्यातून आपल्याला या अकाउंटमधून आपल्याला काय एक्झॅक्टली फाईंड आउट होतो तर बघा, क्रेडिट साईड इज ग्रेटर दॅन डेबिट साईड. जर क्रेडिट बाजू डेबिट साईडपेक्षा मोठी असेल तर काय मिळतो आपल्याला? ग्रॉस प्रॉफिट, करेक्ट. आणि हा ग्रॉस प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करायचा झाल्यावर? दिस ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू द क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बरोबर आहे ना. क्रेडिट बाजू डेबिटपेक्षा मोठी असल्यामुळे ग्रॉस प्रॉफिट होतो, आणि तो ट्रान्सफर कुठे होणार? नेक्स्ट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. आणि कुठल्या साईडला? क्रेडिटलाच होईल. पुढे याच्या वाईस वर्सा, डेबिट साईड मोठी आहे क्रेडिटपेक्षा, तर मला काय होणार? ग्रॉस लॉस होईल. मग हा ग्रॉस लॉस कुठे ट्रान्सफर करू? हा ग्रॉस लॉस मी ट्रान्सफर करतो डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ग्रॉस लॉस ट्रान्सफर केला, करेक्ट. म्हणजे या शीटवरनं आपल्याला असं ओळखून येतं की ट्रेडिंग अकाउंट एक नॉमिनल अकाउंट आहे, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनसाठी ओपन होतं, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड करतात, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस होऊ शकतो. प्रॉफिट झाला तर प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर करा, लॉस झाला तरी तो तिथेच ट्रान्सफर होईल. पण प्रॉफिट झाला तरी क्रेडिट साईडला जाईल, लॉस झाला तर तो डेबिट साईडला जाईल. हे झाली ती थेरी. आता आपण ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅट पण दाखवू मिस्टर आदित्यला. नाव बघा काय दिसतंय. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड मी लिहिलेलं आहे. जर ट्रेडिंग अकाउंट आपण 6 महिन्याचं बनवलं तर आपण त्याला फॉर द पिरियड एंडेड लिहिणार. ट्रेडिंग अकाउंट लेस दॅन इयरचं बनवलं तर त्याला आपण लिहिताना फॉर द पिरियड एंडेड लिहायचं, आणि इयरली असेल तर फॉर द इयर एंडिंग लिहायचं, करेक्ट. सो बघा, दोन साईड, एक डेबिट साईड आणि एक क्रेडिट साईड. तसे आपण आलेत बघा, एक डेबिट साईड तर दुसरं कुठलं आहे? क्रेडिट साईड. नॉर्मली या अकाउंटला दोन दोन कॉलम असतात, पर्टिक्युलर अमाऊंट अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट अमाऊंट. पण आपण आज इथे फक्त फॉर्मॅट समजून घेतोय, त्याच्यामुळे फक्त आपण एकच कॉलम ठेवणार आहे, पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट. बाकीची कॉलम आपण नंतर बघूया, काही हरकत नाही आहे. ॲक्च्युअल प्रॉब्लेम सोडवताना आपण ते सगळे प्रॉब्लेम कन्सिडर करूया. फर्स्ट इज व्हॉट? टू ओपनिंग स्टॉक, आणि त्याच्यानंतर येतात टू परचेस मायनस परचेस रिटर्न. आता ओपनिंग स्टॉक आणि परचेस मायनस परचेस रिटर्नची जागा बदलवायची नाही. परत एकदा सांगतोय, टू ओपनिंग स्टॉक तिथेच ठेवायचं, टू परचेस रिटर्न आणि टू परचेस रिटर्न त्यातनं मायनस, ती जागा बदलायची नाही. डेबिट साईडला सुरुवातीला ओपनिंग स्टॉकच येतो. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय? वर्षाच्या सुरुवातीला असलेला माझ्याकडे गुड्स. मध्ये गुड्स कुठलाही असू शकतो, फिनिश गुड्स, रॉ मटेरियल आणि डब्ल्यू आय पी म्हणजे वर्क इन प्रोग्रेस. परचेस म्हणजे ड्युरिंग द इयर मी परचेस केलेलं मटेरियल अँड लेस परचेस रिटर्न. सो द नेक्स्ट पार्ट आहे टू वेजेस. प्रोडक्टिव्ह म्हणजे डायरेक्ट खर्च. ओके, डायरेक्ट खर्च जो येतो तोच ट्रेडिंगला येतो. सो द नेक्स्ट पार्ट इज व्हॉट? टू गॅस, कोल, फ्युएल, वॉटर चार्जेस.
बघा वेजेस नंतर काय येतं, गॅस, कोल, फ्युएल, वॉटर चार्जेस. आता याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे शीट घेतले, वेगवेगळे रो केल्या तरी चालतील, वेगवेगळ्या रो करायच्या नसतील. शक्यतो आपण काय करतो, प्रत्येक ॲटमला एक वेगवेगळी रो करतो, पण मी आता इथं फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एकाच रो मध्ये बरेचसे एक्सपेन्सेस कव्हर केलेले दाखवतो. नेक्स्ट इथे पण बघा, टू कॅरेज इनवर्ट, टू फ्रेट, टू प्रायमरी पॅकिंग, तीन रो होऊ शकतात. पण मी परत एकदा सांगतो, आपल्याला काय घ्यायचं फक्त ते समजून घ्यायचंय की डेबिटला कुठले कुठले खर्च येऊ शकतात. तर कॅरेज इनवर्ड येऊ शकतं, फ्रेट येऊ शकतं, फ्रेट इनवर्ड येऊ शकतं, प्रायमरी पॅकिंग सुद्धा येऊ शकतं. नेक्स्ट पार्ट काय दिलेला आहे, टू रॉयल्टी, टू फॅक्टरी रेंट, टू फॅक्टरी इन्शुरन्स. बघा फॅक्टरीच्या रिलेटेड सगळे जवळजवळ डेबिटला सगळे आलेले आहेत खर्च. का? डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ओके, टू इम्पोर्ट ड्युटी, टू डॉक चार्जेस. इम्पोर्ट ड्युटी आणि डॉक चार्जेस नॉर्मली इम्पोर्ट गुड्सच्या वेळेस खर्च होतात, त्यामुळे ते आपण इम्पोर्टच्या वेळेसच लिहितो. पण जेव्हा आपल्याला रॉ मटेरियल इम्पोर्ट करायचा असतो तेव्हा आपण हे सगळे खर्च ट्रेडिंगमध्येच लिहितो. ओके, सो याच्यानंतर क्रेडिट साईडला सेल्स येतं, मायनस सेल्स रिटर्न. बघा डेबिटला काय आलेलं आहे परचेस, तर क्रेडिटला काय आले सेल्स, म्हणजे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आला माल आणि गेला सुद्धा, सो बाय सेल्स, त्यातनं सेल्स रिटर्न मायनस करायचे, म्हणजे आपल्याला कुठला सेल्स मिळेल, नेट सेल्स मिळेल. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, गुड्स टेकन ओवर बाय वर्कर. अरे बापरे, गुड्स वर्करनी घेतला म्हणजे गेला की नाही, येस, गुड्स बिझनेसमधनं गेला, मग तो आपण क्रेडिटला लिहिणार आहे, कारण की डेबिटला जर कधी गुड्स येतो तर क्रेडिटने गुड्स जातो. हे साधं लॉजिक आहे ट्रेडिंग अकाउंटचं, प्रत्येक वेळेस नाही लावता येईल पण नॉर्मली लावता येतं, कारण की डेबिटला सगळे एक्सपेन्सेस लिहितो, क्रेडिटला इन्कम लिहितो, हे पण लक्षात ठेवू शकता, किंवा ट्रेडिंगमध्ये डेबिटने गुड्स येतो आणि क्रेडिटने गुड्स जातो. नेक्स्ट काय, गुड डिस्ट्रॉइड बाय फायर, गुड डिस्ट्रॉइड बाय फायर, जळला परत गुड्स गेला. बघा नेक्स्ट काय, गुड्स लॉस बाय थेफ्ट, चोरीला गेला परत गुड्स गेला. नेक्स्ट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, परत गुड्स गेला. ओके, अँड गुड्स टेकन ओवर बाय प्रोप्रायटर. बघा हे पाचीच्या पाची ॲटम असे आहेत की यांनी गुड्स जातोय पण येत नाही आहे, त्यामुळे तो क्रेडिटला दिला. बघा क्रेडिट वॉट गोज आउट, क्रेडिट वॉट गोज आउट, त्याच्यामुळे गुड्स फक्त काय बांधतो, गेला, गुड्स गेला म्हणूनच तो क्रेडिटला गेला आहे. परत परत मी चार वेळा सांगितलंय, गुड्स गोज आउट आहे म्हणून तो आपण तिथे लिहिलेला आहे, अदरवाइज आपण तो तिथे लिहिला नसता, तो गेलाय म्हणून, बिझनेसमधनं गोज आउट आहे म्हणून. आता काय झालंय, बाय क्लोजिंग स्टॉक, जसा ओपनिंग स्टॉक डेबिटला येतो, परचेस डेबिटला येतात, सेल्स गोज आउट ह्या कारणांमुळे गुड्स गोज आउट, जो गुड्स उरला त्याला म्हणतो आपण क्लोजिंग स्टॉक, आणि क्लोजिंग स्टॉक सर्वात शेवटी. म्हणजे बघा मी जे कलरफुल केलेत, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स, यांच्या प्लेसेस बदलायच्या नाहीत, अजिबात बदलायच्या नाहीत, कारण की हा ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅटच आहे. वेजेस, गॅस, कॅरेज इनवर्ड, ते वर खाली झाले काय हरकत नाही आहे, पण ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक कधीच बदलायचे नाहीत, जे तिथे आहेत ते तिथेच लिहायचे. ओके, याच्यानंतर आपण एवढा सगळा डेटा मेंटेन झाल्यानंतर आपण आदित्य सरांना म्हणणार की आता हे अकाउंट आपण क्लोज करूया. तर क्लोज करताना बघा, क्लोज करताना दिले, सो क्लोज करताना खाली टोटल आली, टोटल आल्यानंतर या टोटल, आता मी इथे लिहिली दोघांची टोटल दिलेली आहे, पण कधी कधी एखाद्या वेळेस क्रेडिट बाजू मोठी असते तर एखाद्या वेळेस डेबिट बाजू मोठी असते. मग क्रेडिट बाजू जर कधी मोठी आली तर आपल्याला काय दिसायला पाहिजे, प्रॉफिट. का? क्रेडिट इज ऑल इनकम अँड गेन्स अँड डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो क्रेडिट साईड इज ग्रेटर दॅन, लुक हियर, काय म्हणते मी, क्रेडिट साईड इज ग्रेटर दॅन डेबिट साईड, देन देअर विल बी द वॉट, ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ओके, आणि डेबिट साईड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साईड, देन देअर विल बी द ग्रॉस लॉस. आता ग्रॉस लॉस आला, म्हणजे बघा बाळांनो, कुठली बाजू मोठी याच्यानुसार आपण काय करतो, फाइंड आउट करतो की ग्रॉस प्रॉफिट आहे का ग्रॉस लॉस आहे. नाव आदित्य सरांना आपण सांगू शकतो की सर हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस, त्यांना ग्रॉस का म्हणायचं, कारण की वेट, अजून तुमचे बाकीचे खर्च, इनडायरेक्ट खर्च अजून डिडक्ट व्हायचे बाकी आहेत, आणि ते डिडक्ट कुठून होणार आहेत, त्याच्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करणार आहोत, सो वेट फॉर दॅट. सो चला नाऊ आता आपण जंप करूया. आदित्य सर म्हटले की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, सो त्यांना आपण आता सांगूया. लुक, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, फाईन, त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची पहिले थिअरी समजून सांगूया आणि मग आपण फॉर्मॅटवर जाऊया.
तर अगेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल टाइप ऑफ अकाउंट. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे सर नॉमिनल इज व्हॉट, डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इज ऑल इनकम अँड गेन्स. ओके नाव काय दाखवतो या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ओपन फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्ड द ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट म्हणजे कुठले, जे ट्रेडिंग मध्ये बघितले, जे फॅक्टरीच्या रिलेटेड आहेत, जे मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड आहेत ते ट्रेडिंग मध्ये, आणि अदर दॅन मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड आहेत. येतील एक्झाम्पल समजेल की अदर दॅन मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड कुठले कुठले खर्च आहेत, तर त्यावरनं आपण काय काढणार आहोत, नेट प्रॉफिट आणि नेट लॉस काढणार आहोत. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्डिंग डेबिट साईड, ऑल इनडायरेक्ट इन्कम्स रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साईड. पुढे क्रेडिट साईड इज ग्रेटर दॅन डेबिट साईड, देन देअर विल बी द वॉट, नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करायचा, नेट प्रॉफिट क्रेडिटेड क्रेडिट साईड टू द कॅपिटल अकाउंट, म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करायचा. का आपण बिझनेसमध्ये पैसे टाकले त्याला आपण कॅपिटल म्हणतो, आपण बिझनेसमध्ये पैसे टाकले की नाही त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो. मग मला जर या कॅपिटलच्या इन्व्हेस्टमेंटवर प्रॉफिट होत असेल तर माझं कॅपिटल काय व्हायला पाहिजे, 101% माझं कॅपिटल वाढायलाच पाहिजे. म्हणून ते लिहिलं की क्रेडिट साईड ऑफ द कॅपिटल अकाउंट. आणि याच्या वाईसे वर्ष झालं तर काय करणार, तर आपल्याला काय होणार, नेट लॉस होईल. बिझनेसमध्ये लॉस होऊ शकतो, प्रॉफिट होऊ शकतो, तर लॉस पण होऊ शकतो. मग ट्रान्सफर टू द डेबिट साईड ऑफ द कॅपिटल अकाउंट, म्हणजे कॅपिटलमधनं डिडक्ट करायचं. तर आता आदित्य सरांना जवळजवळ कळलं की आपण प्रॉफिट अँड लॉस कसा काढू शकतो, पण त्या प्रॉफिट लॉस काढायसाठी सुरुवातीची जी स्लाईड होती त्याचे बेसिक सुद्धा आपल्याला करावे लागणार आहेत. आणि त्याच्यानुसार आपण प्रॉफिट लॉस अकाउंट बनवलं आणि ते म्हणतात आता मला नेट प्रॉफिट पण कळेल, नेट लॉस पण कळेल. पण त्यांचा नेक्स्ट क्वेश्चन आहे की प्रॉफिट लॉसचा फॉर्मॅट कसा असतो. वेट, हा बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग. मगाशी सांगितल्याप्रमाणे सेम माझं परत तेच वाक्य, जर 6 महिन्याचा, 7 महिन्याचा, 9 महिन्याचा बनवायचा असेल तर आपण फॉर द पिरियड एंडेड लिहिणार, आणि वर्षाचं बनवायचं असेल तर फॉर द इयर एंडिंग लिहिणार. त्याच्यासाठी पण बघा काय पर्टिक्युलर अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट मगेच्या सांगितल्याप्रमाणे, पण इथेही दोन दोन कॉलम असतात, पर्टिक्युलर अमाऊंट अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट अमाऊंट. पण आपण फक्त समजून घेतोय, प्रॉब्लेम सोडवताना आपण काय करायचं ते करूया. ठीक आहे, बघा इकडे पण डेबिट साईड आली आणि तिकडे सुद्धा डेबिट साईड आली, कारण की हे नॉमिनल टाईप ऑफ अकाउंट आहे. इथे बघा आता काय दिसतंय तुम्हाला, टू ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, का ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन. लॉस झाला असेल तर तो डेबिट साईडला दिसतो, लॉस झाला असेल तो डेबिटला दिसतो. रूलच सांगतो नॉमिनलचा, डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि प्रॉफिट झाला असता तर तो क्रेडिट साईडला. सुरुवातीला आपण डेबिट साईड बघूया, मग जम्प ऑन क्रेडिट साईड. नेक्स्ट काय काय दिसू शकतं डेबिटला, बघा आता इनडायरेक्ट एक्सपेंडिचर चालू झालेत, टू सॅलरी, टू डिस्काउंट, टू रेंट अँड टॅक्सेस, टू इलेक्ट्रिसिटी. मी परत एकदा तुम्हाला समजून सांगतोय की मी सगळं एका रो मध्ये का लिहिलंय, आपल्याला एका स्क्रीन मध्ये सगळं दिसायला पाहिजे म्हणून. तुम्ही नाहीतर आपण वेगवेगळ्या रो करणार, टू सॅलरीसाठी वेगळी रो, टू डिस्काउंटसाठी, टू रेंट अँड टॅक्सेस, टू इलेक्ट्रिसिटी, या सगळ्यांसाठी आपण चार काय करणार आहेत, रो करणार आहेत, जर कधी ते खर्च आपल्या बिझनेसमध्ये घडले असतील तर. नेक्स्ट टू इन्शुरन्स, टू ॲडव्हर्टाइजमेंट, टू स्टेशनरी. बघा सगळे खर्च जे दिसत आहेत तुम्हाला हे मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड नाही आहेत. तुम्ही जर कधी हे नसतील तरी तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. नेक्स्ट इज वॉट, टू डेप्रिसिएशन, टू लॉस ऑन सेल ऑफ असेट. डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून मी सगळे एक्झाम्पल आहे लॉसेसचेच बघा, सॉरी लॉसेस नाही एक्सपेंडिचरचेच बघा, कॅरेज आउटवर्ड, सेलिंग एक्सपेन्सेस, बॅड डेब्ट्स. नेक्स्ट इज वॉट, टू आरईडी, टू सन्ड्री एक्सपेन्सेस, टू रिपेअर्स अँड टू टेलिफोन एक्सपेन्सेस. पुढे काय, टू प्रिंटिंग अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. अँड द नेक्स्ट क्रेडिट साईडला आलोय, बघा आता डेबिट साईड आपण पूर्ण बघितलेली आहे की डेबिटला एवढ्या टाईपचे खर्च येऊ शकतात एटसेट्रा, डिपेंड करतात की कुठले कुठले अजून येऊ शकतात, पण नॉर्मली हे सगळे खर्च असतातच. आपल्याला थोडे काही आयडेंटिफाय पण करावे लागतील की बाबा हे पी एंड एलचे ते ट्रेडिंगचे आहेत. ठीक आहे, मग तो प्रॉब्लेम वाईज आपण आयडेंटिफाय करू शकतो. तसंच आता जसं क्रॉस लॉस झालाय, इकडे ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन लिहिलेलं, क्रेडिटला ग्रॉस ब्रॉड डाऊनच येणार आहे, हे येणार आहे बाळांनो अल लक्षात. सो क्रेडिट साईडला लॉस, सॉरी क्रेडिट साईडला आपण प्रॉफिट दिसतोय. नेक्स्ट इज व्हॉट, बाय कमिशन रिसिप्ट, कमिशन मिळणार आहे. ओके कमिशन मिळणार आहे, सॉरी कमिशन मिळालंय त्याला आपण कमिशन म्हणतो, बरोबर आहे. तो आपला काय बाळांनो इन्कम आहे, क्रेडिट इज ऑल इन्कम अँड गेन्स. नेक्स्ट इज वॉट, बाय डिस्काउंट अँड रेंट रिसिप्ट. बघा सगळीकडे मी रिसिव्ड शब्द वापरतोय, इकडे सगळे पेमेंट होतं तर इकडे सगळं काय होतं बाळांनो रेंट, इकडे सगळी इन्कम्स येतं.
नेक्स्ट पार्ट इज व्हाट डिविडेंड एंड इंटरेस्ट रिसीव्ड. नेक्स्ट पार्ट इज व्हाट बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ एसेट. पलीकडे लिहिलं होतं लॉस ऑन सेल ऑफ एसेट, इकडे लिहितोय प्रॉफिट ऑन सेल ऑफ एसेट. क्रेडिट इज ऑल इनकम अँड गेन्स. माझे रिझन सेम आहेत सगळीकडे, बाय सन्ड्री इन्कम. तर मग आता बघा, एवढे सगळे एक्झाम्पल्स येऊ शकतात, इन्कम्स येऊ शकतात. ठीक आहे, आले तर आपण लिहिणारच आहेत, एक्सपेंडिचरला एक्सपेंडिचर, डेबिटला डेबिट. या सगळ्यानंतर आपण काय करतो, परत टोटल तशीच घेणार आहोत. आता इथे पण बघा, ऑलरेडी मी टोटल इथे लिहिलेली आहे, पण आता कुठली बाजू मोठी. चला पहिली क्रेडिट बाजू मोठी लिहूया. क्रेडिट बाजू मोठी असेल तर मला काय होणार, नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. क्रेडिट साईड इज ग्रेटर दॅन डेबिट साईड. अँड तसं जर कधी डेबिट इज ग्रेटर दॅन क्रेडिट साईड असेल, ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे नेट लॉस कॅरीड डाऊन. नेट लॉस आता इथे कॅरीड डाऊन लिहिलंय, पण शक्यतो आपण कुठे ट्रान्सफर करतो, प्रॉफिट झाला असेल तर कॅपिटलमध्ये ॲड करतो, नेट लॉस झाला असेल तर आपण कॅपिटलमधनं काय करतो बाळांनो, डिडक्ट करतो. आता इथे आदित्य सर कन्फर्म झालेत की हां, मला ट्रेडिंग अकाउंट कळलंय, मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कळले, की आता मला ॲटलीस्ट मला प्रॉफिट कळेल. पण आता फायनल क्वेश्चन, तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे तीन अकाउंट ओपन केले तर मला माझी फिनान्शियल पोझिशनसुद्धा कळणार, तर मला ती सुद्धा पाहिजे नाही की एक्झॅक्टली बॅलन्स शीट म्हणजे काय. ओके, नो इश्यू सर. बघा, बॅलन्स शीट म्हणजे काय, तर बॅलन्स शीट तुम्हाला पहिली लाईन दिसेल, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट एक स्टेटमेंट आहे की त्यात तुमच्या सगळ्या ॲसेट्स, त्या सगळ्या तुमच्या लायबिलिटीज दाखवतात. नेक्स्ट, बॅलन्स शीट शोज द फिनान्शियल पोझिशन ऑफ अन ऑर्गनायझेशन ऑन अ पर्टिक्युलर डे इन टर्म्स ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. एका पर्टिक्युलर दिवसाची बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड कधीच नसते, बॅलन्स शीट फॉर द पिरियड एंडेड कधीच नसते, बॅलन्स शीट ही त्या पर्टिक्युलर दिवसाची असते. ठीक आहे, सो बॅलन्स शीट शोज द फिनान्शियल पोझिशन ऑफ अन ऑर्गनायझेशन ऑन अ पर्टिक्युलर डे ऑफ इन टर्म्स ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ओके, मग इन टर्म्स ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीजमध्ये आपल्याला ते दाखवतात. डन. सो नेक्स्ट, ऑल द ॲसेट्स आर रेकॉर्डेड ऑन द राईट साईड ऑफ द बॅलन्स शीट, ऑल द लायबिलिटीज आर रेकॉर्डेड ऑन द लेफ्ट साईड ऑफ द बॅलन्स शीट. सो बॅलन्स शीटच्या राईट साईडला आपल्याला काय दिसणार, सगळ्या ॲसेट, तर लेफ्ट साईडला काय दिसणार, सगळ्या लायबिलिटीज दिसणार. तर ही बॅलन्स शीटची एक साधारण तर थेअरी होती. आता आपण करूया की बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा असतो. आदित्य सरांना आपण फॉर्मॅट सुद्धा दाखवूया, म्हणजे त्यांच्या पूर्ण काय होतील, इथे शंका दूर होतील आणि त्यांना शेवटी दिसेल सुद्धा. तर बघा, सो द बॅलन्स शीट ॲज ऑन, बघा लिहिताना मी ॲज ऑन लिहिले, मागे दोन्ही अकाउंट्समध्ये मी फॉर द इयर एंडिंग, फॉर द इयर एंडिंग लिहिलं होतं, पण आता काय लिहिलेलं आहे, ॲज ऑन लिहिलेलं आहे. फर्स्ट लायबिलिटीज अमाऊंट, अमाऊंट ॲसेट्स, अमाऊंट अमाऊंट असं लिहायला हवं होतं. पण आपण काय करतो इथे बाळांनो, जस्ट वी आर वॉचिंग अ फॉर्मॅट, जस्ट वी आर कन्सिडरिंग युअर फॉर्मॅट. सो मधला कॉलम मी केलेला नाही आहे, काही हरकत नाही आहे. आपण आता एक एक साईड बघत जाऊया छानपैकी. बघा, फर्स्ट इज व्हॉट कॅपिटल आफ्टर द ऑल ॲडजस्टमेंट. आफ्टर द ऑल ॲडजस्टमेंट आपण काय करणार बाळांनो, कॅपिटल लायबिलिटीला लिहिणार. कॅपिटल हे बिझनेसची लायबिलिटीच असते, कारण की आपण पैसे इन्व्हेस्टमेंट करतो, आपण पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, पण बिझनेस आणि मी वेगवेगळा आहे एंटिटी कॉन्सेप्टनुसार. त्यामुळे बिझनेस काय म्हणतो, तुम्ही बिझनेसमध्ये कुठलेही पैसे टाकलात ते तुमचं कॅपिटल, पण बिझनेसची काय होते बाळांनो, ती लायबिलिटी होते. नेक्स्ट इज व्हॉट लोन फ्रॉम बँक रिलेटिव्ह अँड पार्टनर. लोन कुणाकडनं घेतलं तरी ती काय होते बाळांनो, बिझनेसची लायबिलिटीज होते. लोन बँकेकडनं घ्या, रिलेटिव्हकडनं घ्या, पार्टनरकडनं घ्या. सन्ड्री क्रेडिटर आणि बिल्स पेबल. हे तर सन्ड्री क्रेडिटर, क्रेडिटर म्हणजे ज्या व्यक्तीकडनं आपल्याला पैसे, ज्या व्यक्तीला आपण पैसे देणं लागतोय. बिल्स पेबल पण एक डॉक्युमेंट आहे, की त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं असतं की सर्टन डेज नंतर मी तुम्हाला पैसे देणं लागतो. मग सन्ड्री क्रेडिटर आणि बिल्स पेबल सुद्धा बॅलन्स शीट, सॉरी आपली लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय बाळांनो, की थोडक्यात माझ्या बँकेत पैसे नसताना सुद्धा मी बँकेतनं पैसे विथड्रॉ केलेले आहेत, त्याला म्हणतो बँक ओव्हरड्राफ्ट. थोडक्यात इन शॉर्ट टर्म लोन फ्रॉम बँक. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे या वर्षीचे एक्सपेन्सेस अजून मला पे करायचे बाकी आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, या वर्षीचे अजून मला एक्सपेंडिचर पे करायचे बाकी आहेत. नेक्स्ट, इन्कम रिसीव्ड इन ॲडव्हान्स बरोबर आहे लायबिलिटी. एखाद्याने मला फ्युचरमधल्या गोष्टीचं पेमेंट आजच दिलं असेल तर त्याने समजा ती फ्युचरमधली गोष्ट मी त्यासाठी नाही केली, तो म्हटला की सर एक काम करा, आज तुम्ही ही फीज ॲडव्हान्समध्ये घ्या आणि मला भविष्यात नंतर शिकवा द्या, म्हणजे 12वीची फी किंवा त्यांनी मला FSY TY ची फी त्यांनी मला आत्ताच आणून दिली,
अजून तो एफ आय एस वाला गेला सुद्धा नाही आहे, तरी त्यांनी मला फी आणून दिली. मग त्याला काय म्हणता येईल, मला माझं इन्कम मिळालं पण ॲडव्हान्समध्ये. उद्या त्याला जर कधी परत हवी असेल, तो माझ्याकडे क्लासला आला नाही, तर तो मला रिफंड मागणार आहे. पण जोपर्यंत त्याचा मी पूर्ण क्लास घेत नाही, तोपर्यंत ती माझी काय होणार बाळांनो, लॅबिलिटी. आणि ती लॅबिलिटी साईडला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणून दाखवणार. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर टॅक्स. बरोबर आहे, टॅक्स तर महत्त्वाचाच भाग आहे. इन्कम कमवतो तर त्याच्यावर टॅक्स भरायला नको. मग टॅक्स आपल्याला काय करावं लागणार बाळांनो, त्याची प्रोव्हिजन करायची आणि त्याची प्रोव्हिजन लायबिलिटीला म्हणून लिहायची. का? गव्हर्नमेंटला पैसे देणं म्हणजे बाळांना आपली खूप मोठी लायबिलिटी आहे. आलं लक्षात? आता जम्प करूया ॲसेट साईडला. बघा, गुडविल, प्लांट अँड मशनरी, मोटर कार, सेपरेट सेपरेट लाईनमध्ये तुम्ही या तिन्ही गोष्टी लिहू शकता. गुडविल, प्लांट अँड मशनरी आणि मोटर कार, ठीक आहे. नेक्स्ट काय, लँड अँड बिल्डिंग, प्रिमायसेस, फॅक्टरी बिल्डिंग, ह्या सगळ्या आपल्या काय बाळांनो, ॲसेट्स आहेत. त्या आपण कुठल्या ॲसेट्स आहेत, दीज आर द टँजिबल ॲसेट. गुडविल सोडली तर प्लांट अँड मशनरी, मोटर कार, लँड अँड बिल्डिंग, प्रिमायसेस, फॅक्टरी बिल्डिंग, ह्या सगळ्या टँजिबल आहेत. गुडविल इनटँजिबल ॲसेटमध्ये मोडला जातो. नंतर काय बाळांनो, इन्व्हेस्टमेंट इन फिक्स डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर. कुठल्या कंपनीचे मी शेअर्स विकत घेतले असतील तर ती माझी इन्व्हेस्टमेंट आहे. कुठल्या कंपनीची मी डिबेंचर्स विकत घेतले असतील तर ती माझी इन्व्हेस्टमेंट आहे. ती मला ॲसेटलाच दिसायला पाहिजे. त्यानंतर येतात सन्ड्री डेटर. जसे सन्ड्री क्रेडिटर लोकांना मी पैसे देणं लागतो, तसेच डेटर म्हणजे मला लोकांकडनं पैसे येणं आहे. बिल्स पेबलमध्ये लिहिलेलं असतं की मी या या दिवशी या या व्यक्तींना एवढ्या दिवसानंतर पैसे देणं लागतो. बिल रिसिवेबल म्हणजे मला पण तसं आहे की सर्टन पिरियड नंतर मला कुणाकडनं तरी पैसे येणं आहे. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक. बरोबर आहे, क्लोजिंग स्टॉक म्हणजे ॲट द एंड ऑफ इयर माझ्या हातात असलेला माल. क्लोजिंग स्टॉक म्हणजे ॲट द एंड ऑफ इयर माझ्या हातात असलेला माल आहे. तो माझ्या हातात असलेला माल माझी काय होते, ॲसेट. कारण की मी तो उद्या भविष्यात विकू शकतो, त्यामुळे माझी ती काय होणार, ॲसेट होणार. डन. पुढे काय दिसतंय, लोन्स अँड ॲडव्हान्सेस अँड प्रीपेड एक्सपेन्सेस. बरोबर आहे, मी लोकांकडनं लोन घेऊ शकतो तर मी लोकांना लोन देऊ सुद्धा शकतो. अरे, लोकांना लोन दिल्यावर आपल्याला भविष्यात मागणार आहे ना आपण, तर ती आपली ॲसेट होणार. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे लोक मला माझं इन्कम भविष्याचं आत्ताच देऊ शकतात, तर तसं पण आहे की मी प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे भविष्यातले खर्च मी आजच पे करतो. होऊ शकतं असं, माझ्याकडे ऑलरेडी कॅश अवेलेबल आहे आणि मला असं वाटतंय की भविष्यात थोडीशी कॅश इकडे तिकडे कमी पडण्यापेक्षा भविष्यातला खर्च आपण आजच पे करावा, म्हणजे जेणेकरून त्याचं टेन्शन आपल्याला तेव्हा राहणार नाहीये. तो एक्सपेन्सेस युटिलाइज झाल्यानंतर ते पैसे वापरल्याच जातील, पण त्याचे पैसे मी आज पे केलेत, तर ती जोपर्यंत मी तो खर्च वापरत नाही तोपर्यंत तो काय राहणार बाळांनो, प्रीपेड एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल, जसं की आपण प्रीपेड रिचार्ज करतो मोबाईलचं, मग मोबाईलचं प्रीपेड रिचार्ज करतो याचा अर्थ काय होतं, आपण वापरायच्या अगोदरच पैसे देऊन ठेवलेले, म्हणजे निश्चिंतपणे आपल्याला 28 दिवस किंवा 30 दिवस आपण परफेक्टपणे काय करू शकतो, मोबाईल वापरू शकतो. ह्या सगळ्या काय झाल्या तरी बाळांनो, जवळजवळ आपल्या ॲसेट्स. पुढे पण काय दिलेले, स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स. हो, माझ्याकडे स्पेअर पार्ट असतील माझ्या मशीनचे. आदित्य सरांना म्हणायचं की सर, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग आहात, मग तुमच्या मशीनचे स्पेअर पार्ट असतील, स्टोअर्स असतील, त्या पण तुमच्या ॲसेट्स आहेत, त्या तुम्ही ॲसेटला लिहू शकतात. पण सन्ड्री डेटर्स पासून जेवढ्या आपण ॲसेट वाचल्या, सन्ड्री डेटर्स पासून जेवढ्या आपण ॲसेट वाचल्या, त्या सगळ्या आपल्या ॲसेट कुठल्या आहेत बाळांनो, करंट, करंट ॲसेट आहेत. वरच्या सगळ्या ज्या होत्या त्या कुठल्या होत्या, फिक्स असेट्स होत्या. खालच्या ज्या आहेत त्या करंट ॲसेट आहेत. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला या बॅलन्स शीट काय करावं लागतं बाळांनो, टॅली करावं लागतं. मग आता असं बॅलन्स शीट टॅली करताना, सॉरी, अजून एक ॲसेट आहे, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक आपल्याकडे एक ॲसेट आहे, कारण की वर्षाच्या शेवटी माझ्या हातात असलेली कॅश, वर्षाच्या शेवटी माझ्या हातात असलेला बँक बॅलन्स. ओके, सो ती कॅश इन हँड कॅश ॲट बँक माझी काय होते, ॲसेट. आणि सगळं झाल्यानंतर पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतो, मग पी अँड एलचा प्रॉफिट किंवा लॉस कॅपिटलमध्ये ॲड किंवा लेस करतो. आणि या सगळ्या ॲसेट लिहिल्यानंतर आपण काय करतो बाळांनो, बॅलन्स शीट टॅली करतो. पण लक्षात ठेवा, या सगळ्या बॅलन्स शीटच्या ॲटमवर कधी कधी ॲडजस्टमेंटसुद्धा असतात. मध्ये ॲडजस्टमेंट आपण वेगळ्या प्रकारे दाखवतो. आता आपण जस्ट फक्त फॉर्मॅट समजून घेतला आहे, ॲडजस्टमेंटची ट्रीटमेंट आपण नंतर पाहणार आहोत. ओके, अँड फायनली आपण काय केला, बॅलन्स शीट टॅली. आणि या बॅलन्स शीट टॅली म्हणजे आदित्य सरांना म्हणायचं, सर, दिस इज द युअर फिनान्शियल पोझिशन. ही तुमची फिनान्शियल पोझिशन आहे ऑन अ पर्टिक्युलर डेची, एका पर्टिक्युलर दिवसाची तुमची फिनान्शियल पोझिशन आहे. आता तुम्हाला आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहे, तुमचा ग्रॉस प्रॉफिट काय येणार, नेट लॉस काय येणार, प्रॉफिट काय येणार, आणि तुमची बॅलन्स शीटची पोझिशन पण सांगणार. पण या व्यतिरिक्त पण तुमच्या काही गोष्टी अजून पोस्ट करायच्या राहिल्या असतील तर त्यांना आपण ॲडजस्टमेंट म्हणतो.
आदित्य सर एखाद्या वेळेस आत्ता म्हणतात की आपल्याकडे सगळा डेटा आहे पण नसल्यावर त्यांनी चेक केलं असेल, अरे बापरे, ते म्हणतील की माझ्याकडे काही अनरेकॉर्डेड आयटम्स पण राहिलेत. मग त्या सरांना म्हणायचं वेट, त्याच्यासाठी पण आम्ही करू शकतो. अनरेकॉर्डेड आयटम्स म्हणजे काय? ॲडजस्टमेंट आहेत. ॲडजस्टमेंट आपण नंतरची ट्रीटमेंट देणार आहोत. त्याची सगळी गोष्टीची ट्रीटमेंट झाल्यानंतरच आपण या तुमच्या तीन गोष्टी फायनल करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही निश्चिंत राहा. आणि हे तीन आपण काय केलेत त्यांना समजून सांगितलेले आहेत. आणि आता सर मस्तपैकी खुशीखुशीत घरी गेलेत. कारण की ते काय, ते नाचत घरी जाणार आहेत का? कारण की त्यांना आपल्याला त्यांचा प्रॉफिट कळणार आहे, त्यामुळे ते खुश आहेत. ॲडजस्टमेंटची व्हिडिओ आपण पुढच्या वेळेत बघूया. आदित्यसरांना पुढच्या वेळेस आपण समजून सांगूया. इथे आपण आता काय करूया बाळांनो, स्टॉप करूया. थँक्स अ लॉट.